भुसावळ देशातील एक प्रमुख जंक्शन. भारतातील 18 पगड जातीच्या व धर्माच्या लोकांचे आश्रयस्थान, म्हणूनच खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन शहर. मिनी इंडियाच म्हणा ना. 134 वर्ष जुनी परंपरा असलेली ही नगरपालिका, 24 प्रभाग व 48 नगरसेवक असलेल्या ह्या नगरपालिकेने गेली अनेक वर्षे या शहराची दुर्दशाच पाहिली. जागोजागी साचलेले हे कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे, लोकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावं लागतंय. घाणीच्या या साम्राज्यात रोगराईचा वावर होतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडालाय. कचरा टाकायला सुद्धा गाडी येत नाही. घरातला कचरा कुठे टाकायचा त्याचा प्रश्न आहे. डस्टबिन गल्लोगल्ली ठेवलेले आहे, ते ओथंबून वाहतात. ते डास, माशा सगळ्या घरभर. रस्त्याने चालायला जागा नाही. घाणेरडा वास सगळीकडे पसरलेला. नुसते डॉक्टरचे बिलं भरायचे, रोगराई पसरवायची. प्रशासन काय करतंय आम्हाला काही कळत नाही. आम्ही किती ओरडून कागदपत्र पाठवून पत्र जरी लिहिले तरी सुद्धा त्याच्याकडे त्याची दाद देणारं अजूनपर्यंत कोणी जन्माला आलेलं आहे असं मला वाटत नाही. काय करायचं आता तुम्ही ते बघा आणि काय करायचं ते तुम्ही ठरवा. नाही तर आमच्या डॉक्टरचे बिलं तुम्ही भरत जा. जनतेच्या आरोग्याशी कसलंही सोयरसूतक नसलेले हे सत्ता पिपासू उन्मत्त सत्ताधारी यासाठी निवडून दिले आपण यांना. नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. रस्ते ही शहरांची रक्तवाहिनी आहे असे म्हणतात. ही आपल्या शहरातील रस्त्यांची दुर्दशा. रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न आपल्या मनात आला नाही तरच नवल. अशा खड्डेयुक्त रस्त्यांवरच्या प्रवासाने लोकांना पाठीच्या मणक्याच्या आजाराने ग्रासले. काही अभागी दुचाकीस्वार तर प्राणालाही मुकले. भुसावळ शहराच्या रस्त्याची अगदी दयनीय अवस्था झालेली आहे. संपूर्ण गावात खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहे. विशेषतः मामाजी टाकेज रोड, जामनेर रोड, वरणगाव रोड इथली अवस्था फारच बिकट आणि वाईट झालेली आहे. मला स्वतः मानेचा आणि मणक्याचा त्रास सुरू झालेला आहे. तरी ह्या गोष्टीकडे आम्ही सर्वसामान्य नागरिक असून कोणीच लक्ष देत नाही. पण आहे याचं कुणाला सोयरसूतक? यासाठी निवडून दिलं आपण यांना. नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. गोरगरिबांना इलाजाची संजीवनी मिळावी म्हणून नगरपालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या दवाखान्यांची परिस्थिती तर आणखी भयावह आहे. पेशंटला तपासायला डॉक्टर नाही, औषधे उपलब्ध नाहीत. अहो, कुत्रा चावला तरी इथे इंजेक्शन उपलब्ध नाही. जिवंतपणी रोग्यांची अशी फरफट. मेल्यानंतरही इथं पोस्टमॉर्टमची सोय नाही. त्यासाठी वरणगाव, यावल इथं जावं लागतं. नगरपालिका के दवाखाने में हम गए और दो चार बार गए. जब भी जाओ जब डॉक्टर का पता नहीं. अब बोले तो किससे बोले, अब हमको दवा की जरूरत तो दवा हमको मिलती नहीं. अब हम जाए तो कहाँ जाए. यासाठी निवडून दिला आपण यांना. नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. गोरगरिबांच्या मुलांना नगरपालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नाही. पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया असं आपण म्हणतो खरं, पण आपल्या शहरात नगरपालिकांच्या शाळांची अवस्था पहा. शिक्षक नाही, वर्गखोल्या नाही, परिणामी पटसंख्या अगदी कमी. अहो, यांनी तर नगरपालिकेची शाळा पाडली का? तर म्हणे त्या ठिकाणी आम्ही एसी कॉम्प्लेक्स बनवू. कुठा एसी कॉम्प्लेक्स? अरे, शाळा ही गेली आणि कॉम्प्लेक्सही गेलं. कशी शिकणार गरिबांची मुलं? आहे कोणाला चिंता? आपल्या भुसावळ शहरातल्या नगरपालिका शाळांची अत्यंत वाईट अवस्था आहे. पण गरिबांना त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ना. आता ह्या शाळेचं चांगले नसतील तर गरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? मग त्यांना वाली कोण आहे?
आता प्रायव्हेट शाळेतल्या जर त्यांना घातलं तर तिथली फी परवडत नाही. तर ह्या नगरपालिका शाळांची जी वाईट अवस्था आहे ती सुधारली गेली पाहिजे. यासाठी निवडून दिलं आपण यांना? नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. शिक्षणात दिवे नाही लावले पण प्रत्यक्षात शहरात तरी दिवे लावा. नाही, शहरातील रस्त्यांवरील एकही दिवा नगरपालिकेच्या खर्चानं चालू अवस्थेत नाही. याचे दुष्परिणाम, अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या माऱ्या वाढल्या, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले. मग आमदार श्री संजय भाऊ सावकारे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार श्री गुरुमुख जगवानी यांच्या फंडातून हे हायमास्क दिवे बसवण्यात आले व जनतेला दिलासा मिळाला. रस्त्यावरील दिव्यांच्या देखभालीचा खर्चही याच फंडातून केला जातोय. आता बोला, शहरातील प्रस्तावित रिंग रोडचे कामही गेले 20 वर्ष रखडलंय. अहो, त्याबद्दलही यांना आस्था नाहीये. यासाठी निवडून दिले आपण यांना? नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. शहरातील उद्यानं ही सौंदर्य स्थळ असतात. लहान मुलांना बागडण्याची, नागरिकांना विसावण्यासाठी हक्काची ठिकाणं असतात. पण यांनी काय केलं? उद्यानं उद्ध्वस्त केली आणि त्या जागी अतिक्रमण करायला मोकळीक दिली. हा त्याचा ढळढळीत पुरावा. यासाठी निवडून दिला आपण यांना? नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. कोणत्याही शहराचा आठवडा बाजार म्हणजे आजूबाजूच्या गावातल्या छोट्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना उदरनिर्वाहाचं साधन असतं. पण यांनी आपल्या शहरातील आठवडा बाजारातील सांडपाणी, स्वच्छतागृह आदी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडवला. यासाठी निवडून दिले आपण यांना? नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. नगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी तरी शुद्ध मिळावे ही आपली किमान अपेक्षाही यांनी पूर्ण केली नाही हो. हिरवे, पिवळे, आयनयुक्त पाण्याच्या पुरवठ्याने जनतेच्या हालास पारावार राहिला नाही. भुसावळमध्ये भरपूर प्रमाणात अशुद्ध पाणी पुरवठा झाला होता. त्या टायमाला वेगवेगळ्या कलरचं पाणी लोकांना प्यावं लागलं. त्यामुळे लोकांचं आजाराकरता त्यांना सामोरं जावं लागलं. परंतु किती वेळा लोकांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केल्या, हजारो कंप्लेंटी केल्या, परंतु कोणीही त्या कंप्लेंटीकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं. नागरिकांची थट्टा करण्यात आली होती. सत्ताधारी पार्टी कोणतंही लक्ष द्यायला तयार नाही आहे. यासाठी निवडून दिले आपण यांना? नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. पिछले 10 साल में जो भुसावळ शहर का विकास होना चाहिए था, विरोधी लोगों ने कोई विकास नहीं किया. प्राइमरी सुविधा देना चाहिए थी जनता को, रोड, गटर, लाइट्स, पानी, इसकी काफ़ी दिक्कतें हैं. मैं आप सभी को ये विनंती करना चाहता हूँ कि आए हुए 27 नवंबर को जो इलेक्शन है, जो वोटिंग है, उसमें आप भारतीय जनता पार्टी, इस पार्टी को आप बहुमत से चुन के दो. मैं आपको ये वादा करता हूँ कि अगले 5 साल में हम लोग भुसावळ शहर का पूरा कायापलट करेंगे. हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार माननीय रमन बाबू जी भोले, आप सभी को पता है, वो एक एजुकेटेड उम्मीदवार है जिनकी डिग्री इंजीनियर है. दहशत जो मिटाना है, गुंडागर्दी जो मिटाना है, इसी के लिए आपको रमन बाबू भोले को चुन के देना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगर पालिकेचे जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करू पाहतात त्यांनाही या दोघा बंधूंनी दहशतीत ठेवले आहे. अरे, ही लोकप्रतिनिधींची नगरपालिका आहे की गुन्हेगारांची आणि दहशतखोरांची मांदी आळी? स्वतः काम करायचे नाही आणि आमदार खासदार आपल्या फंडातून जनतेची कामं करू लागली की त्यांची अडवणूक करायची? कसा होणार आपला विकास? यासाठी निवडून दिले आपण यांना? नाही ना, मग बदल आम्ही घडवणार. इससे पहले नगर पालिका में 5-5 साल हो गए,
किसी किस्म का काम नहीं हुआ। जनता इतनी भड़की कि नगर पालिका के ऑफिस के अंदर जाकर नगर पालिका रास्ते का कूड़ा करकट और कचरा उठा के वहाँ फेंका गया और उनको गैरत दिलाएगी। गटरों को कोई साफ करने वाला नहीं और 5 साल में जनता बेजार हो गई और नगर पालिका के अंदर किसी किस्म का काम नहीं हुआ। मेरी ये अपील है कि अगर जनता चाहती है कि इनको स्वच्छता नसीब हो, हर जगह गली कूचे साफ हो, गटरे बने, गांव खुशहाल रहे और एक अच्छा विकास हो गांव का, इसलिए मैं ये कहूँगा कि एकनाथ राव जी खड़से का हाथ मजबूत करें और जो कैंडिडेट एकनाथ राव खड़से साहब ने खड़ा किए हैं उनको बहुमतों के साथ में चुनकर लाए, ये मेरी आप लोगों से विनंती है। होय, परिवर्तन आम्हीच करणार। आमदार श्री एकनाथ राव खड़से, श्री संजय भाऊ सावकारे व खासदार श्रीमती रक्षाताई खड़से यांच्या प्रयत्नांतून हे आम्ही करून दाखवलंय। क्रीडा संकुल शहरातील युवा खेळाडूंसाठी दर्जेदार साहित्य व कोचिंगची सुविधा उपलब्ध। प्रशासकीय इमारत एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागल्यामुळे कारभारात सुरळीतपणा आलाय। कोर्ट नवीन इमारतीमुळे सेशन कोर्ट आलं व नागरिकांचा जळगावला जाण्याचा त्रास वाचला। 33 केव्ही केंद्र भुसावळ शहराला अखंडित व पूर्ण दाबाचा वीज प्रवाह मिळाला। भुसावळ रेल्वे स्टेशन सुधारणा, पादचारी पूल झाल्याने गर्दी कमी झाली आणि नागरिकांची सोय झाली। नवीन प्लॅटफॉर्मच्या निर्मितीने प्रवासी गाड्या वाढण्यास मदत होईल। रेल्वेच्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध होण्यासाठी आपण इथे लिफ्टची सुद्धा व्यवस्था इथे केली, त्याचबरोबर एक्सिलेटर इथे आपण बसवलेले आहे की जेणेकरून येणाऱ्या सगळ्या प्रवासी जे लोक आहे त्यांची चांगली सुखसुविधा इथे होऊ शकते। रेल्वे गाडी ज्या आहे ज्या लोकांना अपेक्षित होत्या की मुंबईसाठी स्पेशल रेल्वे इथे सुरू झाली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले आणि रेल्वेगाडी सुरू झाली। त्याचबरोबर पुण्याला जाण्यासाठी सुद्धा आता एक रेल्वेगाडी नवीन सुरूच करतोय। नॅशनल हायवेचा जो विषय होता तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता, तर सुद्धा आता येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं सुद्धा काम चालू होत आहे। माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्याला मान्यता दिली आणि जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे। येत्या 27 नोव्हेंबरला भुसावळ नगरपालिकेच्या इलेक्शनला उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, त्याचबरोबर नगर अध्यक्षाचे उमेदवार रमण भाऊ भोळे यांना आपण सर्व लोकांनी जास्तीत जास्त मतांनी विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आम्ही करून दाखवू। सरकते जिने, लिफ्ट, स्मार्ट सिटी, शहराचा सांस्कृतिक विकास, प्लास्टिक पार्क, उद्यानांना ऊर्जितावस्था, 2 भागांना जोडणाऱ्या भुयारी मार्गास मंजुरी मिळवल्याने नागरिकांची व शाळकरी मुलांची सुरक्षितता व सोय होईल। नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं नाट्यगृह इथे उभारू, या भुसावळ शहराला एक नवी ओळख आम्ही देण्याचा प्रयत्न करू की जे अत्याधुनिक शहर आहे ते बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीने मी ऑलरेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला पत्र लिहून त्यांना सर्वे करायला सांगितलेला आहे शहराचा, परंतु आता ही आचारसंहिता लागली आणि पूर्वीचे विरोधातले सरकार असल्यामुळे इथे नगरपालिकेमध्ये त्यांनी तो सर्वे देखील होऊ दिला नाही। तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या योजना इथे राबवून या शहराला एक अत्याधुनिक शहर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू। परंतु या शहराची ओळख काही गुंडांच्यामुळे एक गुंड प्रवृत्तीचं शहर म्हणून जी ओळख झालेली होती ती पुसण्याचा प्रयत्न तर मी केलेलाच आहे, परंतु काही उद्योजक त्याच्यामुळे या शहरात येत नाही। राज्य शासनाच्या माध्यमातून MIDC मध्ये सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिथे 132/33 KV सबस्टेशन आता सुरू होत आहे, 33/11 सबस्टेशन ऑलरेडी MIDC मध्ये सुरू आहे। तिथे पाण्याची सुविधा दिलेली आहेत, तिथे रस्ते दिलेले आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की चांगले उद्योजक तिथे येतील लवकरच आणि या शहरातील बेरोजगार युवकांना तिथे काम मिळेल। नगर अध्यक्षपदासाठी श्री रमण देवीदास भोळे आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी सगळ्यांनाच माझ्यातर्फे आणि माझ्या पार्टीतर्फे विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतला भारत घडवण्याची सुरुवात आपण आपल्या शहरापासून करूया। भुसावळ शहरामध्ये अनेक त्रास सर्व नागरिक कित्येक वर्षापासून सोसत आहे,
व ह्या दहशतीपासनं ह्या खंडणी खोरांपासनं ह्या त्रासापासनं आता आपल्याला निर्णय करायचा आहे व आपला निर्धार पक्का करून या लोकांना आता कायम रजा द्यायची आहे किंवा रिटायर करायचं आहे. या लोकांना रिटायर केल्याशिवाय हे भुसावळ शहरामध्ये विकासाचे प्रश्न मार्गी लागू देणारच नाही. इथले जे नगराध्यक्ष झाले हे नगराध्यक्ष जेलमध्ये जाऊन तिथून ऑर्डर घेऊन यायचे अशा सुद्धा प्रकार ह्या भुसावळ शहराने अनुभवले आहे व बघितलेले आहे. भुसावळच्या विकासाच्या वाटा जर खोलायच्या असल्या तर यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावं, तसेच नगराध्यक्षपदासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला भुसावळ शहराच्या विकासाची संधी द्यावी अशी नम्र विनंती या प्रसंगी मी सर्वांना करू इच्छितो. तसेच सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला जाऊन मतदानाचा टक्का वाढवावा ही पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता तुम्हीच ठरवा. शिकलेल्या आणि लायक उमेदवाराला निवडून द्यायचं की गुंड प्रवृत्तीच्या खंडणीखोरांच्या हाती सत्ता द्यायची. येणाऱ्या 27 नोव्हेंबरला आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान एक आगळं वेगळं मतदान आहे. आतापर्यंत नगरसेवकांमधून नगराध्यक्षाची निवड व्हायची, आता थेट नगराध्यक्षाची निवड आपल्याला करायची आहे आणि त्याबरोबरीला या शहरामध्ये 48 नगरसेवकांची सुद्धा आपल्याला निवड करायची आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री रमण भोळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी कमळ या चिन्हावर आम्ही दिलेली आहे आणि त्याच्याबरोबरला 48 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहे. 7.5 वर्षाची राजसत्ता या ठिकाणी तुम्ही अनुभवली. वाढती गुन्हेगारी, वाढती गुंडगिरी आणि दहशतवाद ह्या शहरामधलं जे 7.5 वर्षामधले तुमची लागलेली जी 7.5 आहे ती संपवायची आहे आणि या शहराला एक समृद्ध शहर, एक स्वच्छ आणि सुंदर शहर करायचं आहे. दिल्लीमध्ये सरकार आमचं आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे, या माध्यमातून हवा तेवढा निधी उपलब्ध करून देऊन या शहराला एक नियोजनबद्ध विकासासाठी आम्हाला हा निधी उपयोगात आणता येईल. शहरामधल्या संदर्भामध्ये अनेक समस्या आहेत, मागासवर्गीयांच्या आहे, अल्पसंख्याकांच्या आहे. यापूर्वी सुद्धा इथले स्थानिक आमदार जे आहे संजयजी सावकारे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामं झाले. या शहरामध्ये जे काही कामं दिसत आहेत ते खासदार निधी आणि आमदार निधीमधलेच आहे. उलट या ठिकाणी आम्ही पैसा द्यायला तयार होतो, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे या शहराच्या विकासाला काही प्रमाणामध्ये संथगतीने जावं लागलं. हे सारं चित्र आपल्याला बदलवायचं आहे. या शहरामधली गुंडागिरी, दहशतवाद संपवायचा आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून अमृत योजनेकडून आपल्याला 600 कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 200 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना, त्यामध्ये 110 कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आम्ही वर्ग करून त्याचे 10 लाख रुपये प्राथमिक स्वरूपाची फीसुद्धा सर्वेक्षणाची देण्यात आलेली आहे. त्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज, आजच्या बरोबरीला पावसाळ्यामध्ये येऊन जाणारं वाहणारं पाणी, याच्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. एकंदरीत या 600 कोटीच्या माध्यमातून या शहरातलं आरोग्य चांगलं राहावं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये शुद्ध पाणी मिळावं या म्हणून केंद्र सरकारने आपल्याला हा निधी मंजूर करून दिलेला आहे. ही योजना या शहरासाठी मार्गी लावायची आहे. या साऱ्या व्यवस्था तयार करत असताना केंद्र सरकारने आपलं शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित करावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत स्मार्ट सिटीची कल्पनाच अशी आहे की निव्वळ भुसावळ शहर नाही तर या शहराच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्या आणि त्याचा जो विकास आहे पुढच्या कालखंडामध्ये, तर 50 वर्षासाठी त्या शहरामध्ये लागणाऱ्या नागरिक सुविधा ह्या निर्माण करून देणं आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास ही त्याच्या मागची कल्पना आहे. एकंदरीत यामधून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून भुसावळ शहर आम्हाला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करून त्या ठिकाणी हे कामं करायची आहे आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतो. या शहराचा विकास आम्हीच करून दाखवू शकतो. म्हणून माझं आपल्या साऱ्यांना आवाहन आहे की येणाऱ्या 27ला न चुकता कमळाला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षासहित प्रचंड मताधिक्याने निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरांचा विकास म्हणजेच भारताचा विकास. रस्ते, वीज, आरोग्य, पाणी,
तुमतुमली ही भाजपा वाणी। मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को मैं कमल खिलाने आया हूँ। 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 पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं ग्रहण लगाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया। मैं कमल खिलाने आया। मैं कमल खिलाने आया। हर त्राहित त्राहित करते जन को, हर थकित दुखित व्याकुल मन को, हर शोषित को, हर निर्धन को अधिकार दिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। मैं कमल खिलाने आया हूँ। प्रेम का, देश प्रीत का, गौरवशाली उस अतीत का, उन्नति की उस अटल जीत का राग सुनाने आया हूँ। मैं कमल खिलाने 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 आया हूँ। मैं कमल खिलाने। केंद्रात व राज्यात भाजपा सरकार आहे, तिथला निधी आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणता यावा, तसेच महाराष्ट्राचे लोकनेते श्री एकनाथराव खडसे यांचे हात बळकट व्हावे यासाठी येत्या नगरपालिका निवडणुकीत कमळाचे बटन दाबून भाजपाला प्रचंड बहुमताने निवडून द्या।